नमस्कार श्रोते हो रेडिओ विश्वास नव्वद पॉईंट आठवरून मी मेघना साने माझी कविता या कार्यक्रमात आपणा सर्व श्रोते मंडळींचं स्वागत करत आहे मी आज अमेरिकेत डेट्रॉइट इथे आलेली आहे आणि डॉक्टर निरंजन हुंबड यांच्या घरात आहे त्यांचे दोन काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत हे कळल्यानंतर मला त्यांना या कार्यक्रमातच बोलवावं असं वाटलं खरं तर ते टेक्निकल पेपर्स वगैरे लिहिणारे अत्यंत हुशार माणूस म्हणजे यू एस एमधील अत्यंत प्रसिद्ध अशा एम आय टी युनिव्हर्सिटीतून त्यांनी पी एच डी केलेली आहे त्यांचे पन्नास टेक्निकल पेपर्स प्रकाशित झाले त्याचं पुस्तकही झालेलं आहे पण अशा गहन विचारत असलेला माणूस काही काही अतिशय लाईट कविता पण लिहितो किंवा वैचारिक कविताही लिहितो हे पाहिल्यानंतर मला आश्चर्य वाटलं आणि त्यांना आज आपण इथे भेटणार आहोत नमस्कार डॉक्टर निरंजन हुंबड स्वागत आहे रेडिओ विश्वासमध्ये धन्यवाद धन्यवाद तर तुमचं जे पुस्तक आहे ना तुमच्या पुस्तकाचं नाव काय आहे माझ्या पुस्तकाचं नाव आहे बघा नोवायची कविता आता नोवाय तुम्हाला माहित नसेल नोवाय हे गावाचं नाव आहे तर ते तुम्हाला माहिती असेल की प्रभाकर तामणे म्हणून ज्यांनी बरेच नाटकं लिहिली आहेत त्यांनी माझं हे पुस्तक पब्लिश केलं होतं दोन हजार साली बरं छान मग त्याच्यात बऱ्याच वेगवेगळ्या कविता आहेत तुम्ही प्रथम कोणती कविता वाचू इच्छिता मी वाचतो बघा अंतरिची ज्योत अंतरिची ज्योत हा ही अंतरीची ज्योत नेहमीच पेटलेली असते पण कधी कुणाच्या विचाराने कधी थरथरते कधी धगधगते असा कोणी जो वाईट निर्दयी त्याच्या विचाराने थरथरते तर कुणी मनाच्या मानलेल्या प्रियेच्या नुसत्या विचारानेच धगधगते कधी अंथरुणावर रोगाने क्षीण असताना ही अंतरीची ज्योत अशी मंदावते की मग डॉक्टरी दयेच्या छत्राखाली मृत्यूच्या वादळापासून जपावे लागते ही अंतरीची ज्योत कुणी मायाळू प्रेमळ व्यक्तीच्या स्मरणाने भडबडते तर कधी संगीताच सुरात धुंद होऊन कंपित होते ही अंतरीची ज्योत नेहमीच पेटलेली असते प्रेम माया मोह अशा अनेक बहुरूपी तेलाने ती तेवत राहते ही अशी अंतरीची आहे खूप छान कल्पना आहे आपलं मन जिवंत असतं त्याची ही ग्वाही आहे की मनाचे विविध तुम्ही असे प्रकार लावले दाखवलेले आहेत की किती वेगवेगळ्या क्षणाला मन कसं असतं आपलं ते नेहमी सारखच नसतं नाही का नहीं। ते प्रत्येक वेळी वेगळ्या प्रसंगातून जात असतं वेगवेगळ्या प्रसंगात हा हा आणखीन एखादी कविता वाचा ना हा ही कविते ह्या कवितेचं नाव आहे बघा दिवे कुणीतरी कुठेतरी कसे तरी दोन वाती जोडून आत्म्याचा दिवा लावून जातो बरं आता दोन वाती तुम्हाला माहिती आहेत म्हणजे लग्न होतं नंतर मग ते तसा आत्म्याचा दिवा लावून जातो काही दिवे जन्मतात विजतात काही निसर्ग का नियमाप्रमाणे ॲव्हरेज आयुष्य काढतात पण काय होतं ना कुठेतरी एखादा दिवा एवढा लखलख जळतो की त्याच्या प्रकाशाने इतर दिवे पण धगधगतात सृष्टीवरचा अंधकार नष्ट होतो वेळेला देवस्वरूप देव आपल्या पृथ्वीवर येतात पण काही दिवे एवढे वाईट जळतात की आपल्या बरोबर इतर खूप दिव्यांना पण जाळून सारी सृष्टी राग करतात जसे हिटलर वगैरे काही दिवे प्रेमाच्या तेलाने मिणमिणतात काही लखलखतात काही दिवे प्रेमाचे तेल अपुरे पडून मधूनच विझून जातात किती वाईट होत बघा कितीतरी दिवे कितीतरी गोष्टी करोडो वर्षापासून चालत आलेली ही अशी सृष्टी हो खरच आहे खरच आहे तर खूप छान वैचारिक अशा कविता तुम्ही लिहिता मला सांगा इथे तुम्हाला असा मराठीचा माहोल म्हणजे मराठी भाषा तर अमेरिकेत बोलली जात नसेल पण काही मराठी भाषिक मंडळ वगैरे आहेत का हा आमच्याकडे महाराष्ट्र मंडळ आहे बघा त्याच्यामध्ये आता जवळजवळ हजार एक लोक असतील मराठी बोलणारे आणि तिथे म्हणजे आम्ही पण कमिटीवर होतो पूर्वी आणि आता नवीन आम्ही एक कविता कट्टा केला आहे तिथे त्याच्यामध्ये कविते कविता वाचून दाखवतो एकमेकांना तर त्या रूपाने आणि आमच्याकडे पण म्हणजे देवाळीला आपलं मॅगझिन येतो त्याच्यामध्ये कविता नंतर लेख लेख वगैरे सगळ्या सगळ्या गोष्टी असतात छान छान पण कसं असतं की भारतामध्ये म्हणजे महाराष्ट्रात राहताना आमच्याकडे नातलगांचं येणं जाणं असतं म्हणून मराठी बोललं जातं दुसरं म्हणजे दूरदर्शन चालू असतो मराठी मालिका चालू असतात रेडिओ असतो पण यापैकी इथे काही आम्ही भाषणालय <laughs> अलीकडे आम्ही जास्त बघतो बघा आपलं हास्य जत्रा अच्छा हास्य जत्रा बघून मजा वाटते म्हणजे तेवढं खूप मजा वाटते वेगळंच मराठी तुम्हाला कानात पडत मराठी बर तर अशा प्रकारे मराठीच जग तसं मिळत नसून सुद्धा कविता मात्र इथे काही प्रमाणात फुलती आहे खूप आहेत काव्यकटामध्ये किती लोक येतात तुमच्या काव्यकटामध्ये जवळजवळ आठ दहा लोक आहेत आम्ही आणि आताच म्हणजे मागच्या वर्षी सुरू केलं ते अच्छा त्याच्यामध्ये चांगलं आपण एखादं कवी संमेलन घेऊ त्यांचं बरं आता अजून एखादी कविता काढा हे पुस्तकांमधले मी बरेचसे गाणे पण केलेले आहेत बर तर ते एक कविते म्हणजे एक कवितेचं गाणं म्हणजे नाच रे मोरा नाच या चालीवर केलंय हो हो ते मी ऐकलं तुमच्या युट्यूब वर म्हणूनच म्हटलं काय हे हा माणूस काय वेगळं लिहित बघूया <laughs> तर ते गाणं काहीतरी वायफाय वाला प्यार होत ना वायफाय वाला प्यार <laughs> तुम्ही दोन्ही प्रकारचं लिहताय म्हणजे इकडे कठीण कठीण टेक्निकल पेपर आणि इकडे गमतीची गाणी बरं ते वायफाय वाला प्यार आपण ऐकूया कदाचित तुम्हाला वाटलं असेल ना की मुलं सारखे मोबाईल घेऊन का बसतात काय करतात बरं त्याच्यात काय नाही <laughs> आजकालचे नवीन पिढीचे लोक कस म्हणजे पोर सगळं त्यांचं आम्ही पूर्वी पत्र वगैरे लिहायचो आता यांचं सगळं मोबाईलवर चालतं तर त्याच्या त्याच्यावर आहे बघा अग ये चल इंटरनेट वर प्यार करू वायफाय वाला तू मला लव यू पाठव ग मी पण तुला लव यू करतो ग लव यू म्हणजे ते हार्टच सिंबल घडी घडी टच कर लव यू च्या स्क्रीनवर लव यू ची करू बरसात तू पण तिकडे आपण त्याच्यामध्ये हे करूया रातभर जागा राहीन मी आजकालची पिढी रात्रभर जागे राहते ऑनलाईन मिठीत घेईन मी <laughs> म्हणजे लांबूनच मिठीत वाट किती बघू मेसेज तुझा येईना मला गाज आता त्याला मनात पण घाबरतो तो तो म्हणतो की कुणाला पण टेक्स्ट करू नको ग मोबाईल वर चॅट करू नको ग मेसेज नाही आला की जीव माझा जातो सार सोडून दे ग आज आता त्याला वाटतं की तो म्हणतो की मोबाईलची घंटी वाजू दे ग व्हिडिओ कॉल लावू दे ग घडी घडी टच करू मोबाईलच्या स्क्रीनवर ऑनलाईन प्यार करू आज ऑनलाईन <laughs> प्यार ची कल्पना चांगली आहे करते सुद्धा मुलं ऑनलाईन प्यार काय सांगता येत नाही ऑनलाईन एखाद्याचा बघण्याचा कार्यक्रम होतो लग्न ठरतं असं पण हल्ली होत ना हो असं पण होत असत आणि आजकाल म्हणजे नवरा बायको नवरा कुठे कामाला जातो बायको इथे असते मग सगळं त्यांचं लव वायफाय बरं मला सांगा तुमचे टेक्निकल पेपर्स जे तुम्ही कुठला विषय होता तुमचा माझं मेकॅनिकल होत पहिले नंतर मग एरोनॉटिक्स मध्ये गेलो मी आणि त्यावेळेला ऍक्च्युअली मला अब्दुल कलाम बरोबर काम करायला मिळालं हो तेच मला विशेष वाटत खूप तर ते, ते काय काम केलं तेव्हा त्यावेळेला त्यांचं काय झालं होतं आपल्याकडे आपण एस एल बी नावाचं एक रॉकेट होतं ते रॉकेट दोन फील्ड आले होते आधी तर मी नॅशनल एरोनॉटिकल लॅब मध्ये सायंटिस्ट म्हणून होत तिथे तर माझ्या डायरेक्टरनी मला तिकडे पाठवलं त्रिवेंद्रमला तिथे एक महिना राहिलो ते प्रॉब्लेम सॉल्व केलं आणि मग त्यांना अब्दुल कलाम त्यांच्याकडून जेवलो पण आम्ही ते घेऊन <laughs> गेले मला मग मा त्यांना दाखवलं की हे प्रॉब्लेम हे असा असा आहे इथे प्रॉब्लेम आहे मग ते, ते काय म्हणाले की आम्ही दुसऱ्या प्रकारच्या अनालिसिस प्रमाणे आम्हाला तेच सापडलंय आणि मग ते सॉल्व करून मग नेक्स्ट टाइम त्यांचं लॉन्च सगळे परफेक्ट गेले मग अच्छा बरं मोठी कामगिरी आहे मोठी कामगिरी आहे आणि हे सगळे पेपर्स तुम्ही कशाबद्दल लिहिलेत तर आ, माझे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे पूर्वी मध्ये होतो नंतर मग हेलिकॉप्टर मध्ये आलो नंतर मग कॉम्प्युटर मध्ये आलो आणि मग शेवटी ऑटोमोटी नॉईजमध्ये तर, तर आ, तुम्ही हेलिकॉप्टर आणि ह्याच्यावरती नाही कविता लिहिले हेलिकॉप्टर नाही <laughs> तुमचा विषय जो आहे बर बरं कविता कुठून येतात समजत नाही कविता ते काय आपण सांगू शकत नाही कुठल्या विषयावर कविता लिहिणार आहोत खर तर तुम्ही आता ऑस्ट्रेलिया इथे सुंदर निसर्ग आहे हा नदी सुंदर झाड हिरवळ वगैरे सगळं तुम्हाला काय हॉट करत त्याच्यावर आहे हा त्याच्यावर असतं ना हा आणि काय असतं ना म्हणजे मला तर कसं आहे एक पंधरा मिनट माझा डोक्यात कविता येते ती जर <laughs> मी नाही लिहिली तर गेली तिथे तेव्हाच पकडावी लागते तेव्हा पकडावी लागते म्हणजे मी विचार करत नाही मला माहिती पण नसते मी पहिली दोन वेळ येतो तिसरी वेळ शेवटी लास्ट लिहिलं मग समजते की हो हे असला विषय अशी कविता हा तो विषय पण तेव्हाच करतो ते कुठून तरी आपल्या डोक्यात येते ते पान उरगडलं जात डोक्यातलं ते पान आपल्याकडे आहे म्हणून पण त्याच्यावर लिहितो पण कधी कधी असंही होतं की एखादी कविता सुचलेली असते एखाद्या प्रसंगाने पूर्ण होते आणि मग नंतर तिचं आपल्याला एंड कळतो आणि मग त्यावेळी ती लिहिली जाते ती आता नाही सापडली मला ती पूर्णपणे पण ती होते बीज बीज कुठेतरी आहे असं पण होत आणि आपल्या आपण सगळं ऐकून आपल्या म्हणजे कोणाचं दुःख कोणाचं सुख बघून कधीतरी ते आपल्या डोक्यात जाऊन बसत आणि एक दिवस त्याची बरं आणखीन वाचा ना तुमची कविता हे आ, हे पण आपलं गाण्यावर आहे बघा इन्साप की डगर पे या गाण्यावर चाले <laughs> अजूब डोळे अगदीच रे निराळे काळा तुनी उगळून झाले भोळे हे दोन अजूब डोळे अगदीच रे निराळे दिशाना अंत नाही भोळे असे हे डोळे जयास हे उमदले ते धन्य होती सारे <laughs> <laughs> हे दोन आजूबा डोळे अगदीच भोळे भोळे जेव्हा मला मिळाले डोळ्यास डोळे भोळे ढवळून ह्या मनाला गंधून आज गेले बर हे दोन आजूबा डोळे अगदीच भोळे भोळे वेळात ह्या पळी वाटे मला निराळे डोळ्यात डोळ्यात माझी आरे मिसळून एक झाले बर दोन अजून डोळ्यांची अक्षरांचा पण छान आहे त्याच्यामध्ये तुमची एक कविता मी वाचली होती मी काय भरावे ही थोडा निसर्गावर आहे <laughs> म्हणजे इवल्याशा नैनात काय काय मी भरावे कुठेतरी जात आहे रानामध्ये मी एकला घेऊन या बरोबर गुलाबाच्या कलिकेला रानातल्या वेलीवर किती किती फुले किती बहरली ओंजळीत भरताना कितीतरी खाली पडली एवढी फुले होते तिथे अवखळ आहे नदी निर्मळ ते जल आहे खळखळ त्या रवा रवात म्हणजे आवाजात मधुर तो सूर आहे ते निसर्गाचा सूर अगदीच वेगळा असतो सुंदर ती रातराणी चांदण्यांचा शालू केला ढगा आड लपुनिया मुखपदर घेतला रात्रीचा रात्री प्रसंग बघा अवखळ भारी वारा हलकेच उडवला ढगांचा पदर हलकेच उडवला पदरा आडून मला मुखचंद्रमा दिसला आता कोणाचा ते माझ्या डोक्यातला <laughs> कोणाचा तो गार गार या हवेत वनामध्ये फुलामध्ये इवल्याशा नयनात काय काय मी भरावे विस्तीर्ण निसर्ग आहे हा किती सुंदर निसर्ग आहे अगदी सुंदर अगदी हा काय काय भरायचं आपले डोळे असं वाटतं की किती घेतील का <laughs> आणि इकडे येताना तर मला फार सुंदर निसर्ग दिसला हो डेट्रॉइट मध्ये की आता जो सप्टेंबर महिना वगैरे आहे सप्टेंबर ऑक्टोबरच्या मध्यामध्ये तो सगळी हिरवी झाडं तुमची लाल लाल होत असतात डोंगर लाल लाल दिसतात काय सुंदर दिसतं सुंदर दिसत तर हा एक बदलता निसर्ग आहे खरं निसर्ग बदलतच असतो रोज आपण आपले तसेच आहोत असं वाटतं पण आपणही एक निसर्ग आहोत आपणही बदलत असतो आपण पण बदलत असतो आणि तुम्हाला एक नवीन गोष्ट सांगतो बघा आपल्या डोळ्याला जी लिमिट्स आहेत ते फार थोडे आहेत आपलं जर मन जर मोठं असतं ना तर त्याचा आपल्याला खूप बघू शकतो आपण बरोबर आहे आपण समोरची वस्तू फक्त समोरची वस्तू म्हणून बघतो बघतो हा पण ती एक जिवंत व्यक्ती आहे असं म्हणून बघितलं तर त्याच्यामध्ये खूप काही काही करू शकतो ती वस्तू आपल्याशी बोलू शकते ती आपल्याशी वागू शकते ती आपल्याला साथ देऊ शकते आता तुमच्या इथे भिंतीवर फोटो आहेत आई वडिलांचा फोटो हा तर हे तुमच्या आयुष्यात किती साथ देत असतील तेच की आता बघा माझी आई आ, मला जन्म देऊन फक्त बारा तासांनी मेली आहे सी सेक्शन होत तर त्याच्यामध्ये वारली ती आई मिळालीच नाही आई मिळालीच नाही पण तिचं तिची इच्छा होती की मी कालिदास सारखा कवी व्हावं हो। तिची इच्छा होती मला माहित नव्हतं ते अरे बाबा एकाने सांगितलं माझे वडील डॉक्टर होते आणि खेडेगावमध्ये म्हणजे सगळे एकदम फेमस म्हणजे आता त्यांना जाऊन जवळजवळ तीस वर्ष झाली पण आज पण गेले की डॉक्टर होमबट म्हटलं की सगळ्यांना माहिती आहे बर त्यांनी खूप म्हणजे समाजासाठी खूप केलं त्यांनी अच्छा त्याच्यामुळे आमचं म्हणजे असल्या वातावरणात वाढल्याने पण तुम्हाला निसर्गाने दुसरं काहीतरी दिलंय बघा तुम्हाला आई मिळाली नाही पण आता मी तुमच्या पत्नीशी बोलले आज तुमच्याकडे आम्ही जेवण केलं इतके मातृत्वाने सगळ्यांना वाढत होती त्यामुळे ती एक दुसरी आईच आपल्या आयुष्यात आल्यासारखी वाजेल कारण आपली एकाची नाही तर तिने आजपर्यंत अनेकांना जेवण वाढलंय आणि तिचा स्वभाव आहे ओपन हो ना एकदम ओपन स्वभाव आहे तसं ऐकलंय की खूप छान अशी ती सगळ्यांना जेवण वाढते आणि खूप पदार्थ करते वगैरे तिला म्हणजे एक गमत सांगतो मला दाखवायला मी वीस एक मुली बघितल्या एका सेकंदात म्हंटल ही इज दिस इज गर्ल एम गोइंग टू मॅरी त्याला बरं मग काय एखादी अजून प्रेम कविता केली असेल त्यावेळेची त्या तिथल्या खिडकीत सकाळी एक तरुणी दिसते कधी येते कधी जाते कधी परकर घालून फिरते एक कटाक्षही टाकून माझे काळीज पळवून नेते सायंकाळी दिवे लावणी पडदा सारुनी बसते पडद्यावरती तिच्या सावल्या बघता बघता रात्र ही ढळते <laughs> <laughs> सुंदर कोमल मन मोहिनी ती सम दिसते ओठ गुलाबी नयन शराबी घायाळ मला करते अशी मोहिनी पाहत असता काईस का धड़ था बर भल्यास सका केस सोड़ी फुले वेचने जाते सायंका ओट्या वरती वेणी घालीत बसते अशी लतिका समोर असता सांज अचानक का ढलते त्या तिथल्या खिडकीत सकाळी एक तरुणी दिसते कधी येते कधी जाते कधी परकर घालून फिरते अच्छा अच्छा <laughs> तर ते आता असं कळलं की मेरे घर के सामने वगैरे असं आपल्याकडे एक गाणं बघा त्या तिथल्या मंदिरात कधीची अच्छा अच्छा ओके ओके तुम्ही चालीवरती बऱ्याच कविता लिहिलेल्या आणि युट्युब वर टाकलेले पण आहेत गाणे म्हणतो गाण्याची खूप आवड आहे तुम्ही हा गाणी स्वतःच म्हणतात त्यामुळे छान भरे तुमचे तुमची काही काही गाणी लोकांना पण सांगूया तुमचं युट्युब चॅनल कुठलं आहे ते सांगा लोकांना माझं युट्युब तुम्ही निरंजन हुंबड म्हणून तुम्ही ठेवा मी तुम्हाला लिंक पण पाठवून देतो गाण्यांची आता खूप गरेच गाणी आहेत म्हणजे छान छान तर आपण डॉक्टर निरंजन हुंबड यांचं चॅनल ऐकालच आपण त्यांना धन्यवाद देऊया रेडिओ विश्वासच्या चॅनल वर ते आज आले आणि आपल्या कविता त्यांनी सादर केल्या खूप खूप धन्यवाद तुमचे धन्यवाद असं आपण केलं सगळं आज अचानक घाट घातली आहे आणि तुमची पुस्तक पाहायला तुमच्या पत्नीचं एक कुकिंग वरच पुस्तक पाहिलं कि ते किती किती खपलं ते इथे सोळा हजार कॉर्च केले सोळा हजार कॉपीज देते विद्यार्थ्यांसाठी था। कसं कुकिंग करावं सुनेत्रा ती जेवण पण त्यांना जेवण पण करायला देते त्यांना मग कधी कधी साडी घालून दाखवते इट्स नॉट लाईक नाही कामासाठी काम करायचं असं नाहीये नाही करत छान आहे ते तर मंडळी डेटराइट मध्ये अशा अनेक व्यक्ती भेटत आहेत तुम्हालाही मी त्यांची भेट करून देणारे आत्ता मी डॉक्टर हुंबड यांच्याकडे आले होते धन्यवाद सर धन्यवाद धन्यवाद श्रोते हो ऐकत रहा रेडिओ विश्वास नव्वद पॉईंट आठ कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज